सुवर्ण संधि, दसरा दिवाळी विशेष ऑफर, बबेलोन मेळा व मोबाईल एक्सचेंज मेळा। सुबल हप्त्याने मोबाईल खरेदीवर उत्तम सुविधा। 24 ऑक्टोबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत मोबाईल खरेदीवर मिळवा विशेष कूपन व भाग्यवान विजेत्यास इलेक्ट्रॉनिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, उमराणे, तालुका देवळा, भगवती। मोबाईल 94-23-91-16-88। येवला गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेला रयतेला स्वराज्याचा प्रकाश देत तिमिराकडून तेजाकडे नेणारा शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत पराक्रमी मावळ्यांच्या चरणी मुजरा करण्यासाठी स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या वतीने एक पंथी दुर्गाला या उपक्रमांतर्गत येवला तालुक्यातील अनकाय टनकाय या किल्ल्यावर दिनांक 15 रोजी सायंकाळी उपस्थित शिलेदारांच्या सोबतीने दिवाळी उत्सव साजरी करण्यात आला। परिवाराच्या वतीने सण उत्सव हे मराठ्यांच्या शौर्यशाली पराक्रमी साक्षीदार असणाऱ्या दुर्गावरती साजरी करण्यात येतात। या वर्षीच्या दुर्ग दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या कोरोना पार्श्वभूमीवर आणि सर्व खबरदारी बाळगत नाशिक प्रभागाचे श्याम गव्हाणे यांच्या हस्ते गडदेवतेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी पेशवेकालीन सती माता मंदिर, लक्ष्मी माता मंदिर व अनकाई लेणी परिसर तसेच तनकाई येथील पुरातन महादेव मंदिर येथे दिवे प्रज्वलित करण्यात आले, तर लेणी परिसरातील शिवराय मूर्तींचे पूजन बाळासाहेब झालटे यांच्या हस्ते करण्यात आले। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला आकाश कंदील तसेच फुलांचे तोरण तसेच आकर्षक पंक्तींचे आरास करण्यात आले। प्रवेशद्वाराजवळील शिवरायांचे विधिवत मूर्तीचे पूजन बालशिलेदार साई आरगडे तसेच अनिकेत जाधव आणि बालशिवव्याख्याते ओंकार थोरात यांच्या हस्ते पार पडले। भगव्याच्या भंडाऱ्याची उधळण कुणाल तळेकरांच्या शिवगर्जनेने आणि शिवघोषणाने अनकाय तनकाय परिसर निनादून निघाला होता। तेज आर्ट क्रिएशन संचालिका अर्चनाताई शिंदे, तेजस्विनी शिंदे आणि शुभम भेळे यांच्या रांगोळीने सर्वांना आकर्षित केले। यावेळी शिवव्याख्याते प्राध्यापक दीपक राजे देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की हा दीपोत्सव सोहळा म्हणजे तिमेराकडून तेजाकडे नेणारा नवतेजन निर्माण करणारा। दीपावळीच्या पर्वात आपण अभंग स्नान करतो, यामुळे बाह्य अंग स्नाप होते, परंतु आपण अंतरंग ही शुद्ध करणे गरजेचे आहे। यासाठी आपण शिवरायांच्या चरणी एक पंथी लावताना त्याग, समर्पण आणि शुद्ध आचरणाची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे। आपल्या प्रत्येकाच्या हृदयात तो दिवा अजूनही पेटला नाही, जेव्हा तो शिवरायांच्या शिवतेजाने पेटेल तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने आपला दीपोत्सव साजरा होईल। यावेळी दीपोत्सवासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर सदस्यांचे परिवारांचे संस्थापक कैलास दुगड यांनी आभार मानले व पुढील दुर्ग संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले। दीपोत्सवास नाशिक प्रभागाचे सोमनाथ गव्हाणे, विजय महाली, सुनील बोराडे व त्यांचे सहकारी, मनमाड प्रभागातून नानाभाऊ जाधव, स्वप्नील वाळूज तसेच किरण कापसे, समाधान कदम तसेच येवला चांदवड प्रभागातील शिवबंधू उपस्थित होते। प्रबंध भूमीसाठी रवींद्र बिडवे, येवला। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।